नमस्कार फर्जीवाडा अब खत्म हो गया है दाऊद नवे ज्ञानदेवच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय समीर ज्ञानदेव वानखेडे एक आय आर एस अधिकारी अनेक आय आर एस अधिकाऱ्यांना या देशातल्या लोकांनी डोक्यावर घेऊन त्यांना वेगवेगळ्या पदावर बसवलंय हो उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल त्यांना तो चक्क दिल्लीचा मुख्यमंत्री करून टाकलाय आणि त्यांना तारणहार वगैरे संबोधलं जात म्हणजे रेवड्या वाटप करणाऱ्या वगैरे पण अरविंद केजरीवालांच्या विषयी जी भावना आहे त्यापेक्षा कमी तरीक तरी किमान समीर वानखेडे यांच्याविषयी ठेवणं आवश्यक होतं पण ती ठेवली नाही समीर वानखेडेंनी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं तरीही त्या माणसाला फर्जीवाडा करणारा अधिकारी असं संबोधलं गेलं आपल्या जावायाला अटक झाली म्हणून सध्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांनी तर समीर वानखेडेच्या विरोधामध्ये आरोपांची राळ उडवून दिली होती एखाद्या गोष्टीचा बाऊ किती करावा याविषयी आपल्याकडं करा काही मर्यादाच नसते ज्ञानदेव वानखेडे यांच्या पत्नी मुस्लिम समाजातल्या म्हणून ज्ञानदेव वानवानखेडे यांनी नाव दाऊद करून टाकलं अशी अवयी देखील उठवल्या गेली आता बायको मुसलमान असल्यामुळं बायकोच्या आग्रहाखातर खातर ज्ञानदेव वानखेडे काही कृती करत असतील तर त्यात गैरते काय याविषयी अनालायझरशी बोलताना ज्ञानदेव वानखेडेंनी आपल्या सगळ्याच भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी माझं म्हणणं मांडणार आहे ज्ञानदेव वानखेडे जातीने कोण म्हणून ज्ञानदेव वानखेडे ज्या जा जाती जातीचे त्याच जातीचे समीर वानखेडे हे सिद्ध होतं म्हणून ज्ञानदेव वानखेडे यांना दाऊद वानखेडे असं म्हणत ते मुसलमान असल्याची चर्चा नवाब मलिकाने जाणीवपूर्वक सुरू केली अगदी ते फर्जीवाडा से शुरू होत आहे असं पहिलं ट्विट समीर वानखेडेंच्या विरोधात केलं आणि समीर वानखेडे मुसलमान झाल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आता ज्ञानदेव वानखेडेंची पत्नी मुस्लिम म्हणून त्यांच्या पत्नीला वाटलं की आपल्या मुलानं एका मुस्लिम तरुणीशीच विवाह केला पाहिजे मुस्लिम तरुणीशी ज्ञानदेव वानखेडे यांनी विवाह निकाह जे काही केलं असेल त्यावरून समीर वानखेडे हे मुसलमान सिद्ध कसे होतील आईचा आग्रह आईचं प्रेम यासाठी त्यांनी केलेल्या कृती त्यांच्या धर्मांतरालाच कारणीभूत ठरवायच्या आणि हा काठी पेटायची समीर वानखेडे हिंदू महार नाहीत याबाबत कितीतरी वेळेला राजकारण्यांनी लिहून घेतलं पण त्यात एक मेघ लक्षात नाही आली की दाऊद वानखेडे नव्हे तर ते ज्ञानदेव वानखेडेच आहेत सातत्यानं हे ते सांगत होते अनालायझरच्या मुलाखतीमध्ये देखील दोघांनी ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगितलेली आहे ज्ञानदेव वानखेडे काय म्हणतात ते आपण आधी ऐकूया म्हणजे पितृ पद्धत आहे जो वडील जातीचा असेल तोच मुलगा जन्माला जातीचा होईल का दुसऱ्या जातीचा होईल हे मला तुम्ही सांगा खरंय तर मी माझी वंशाळ माझे दादा परदादा आजोबा पंजावळ गावचे लोक हे सर्व जिवंत आहे सध्या माझा सर्वात मोठे भाऊ आता ऐंशी वर्षाचे आहेत तर ते शंकरराव वानखेडे आता जिवंत आहेत माझे पुतणे माझ्या बहिणी माझे सर्व सर्व आम्ही हिंदू महाराष्ट सर्वांना माहिती तरी हे हे प्रकरण कुठं हे प्रकरण कुठं व्हायला पाहिजे दुसऱ्याची चौकशी होते आमची चौकशी कारण आम्ही चांगलं काम केलं म्हणून हे ऐकलं ज्ञानदेव वानखेडे सातत्यानं सांगतायत याविषयी समीर वानखेडेने देखील अनानदरकडे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनीही या विषयात काही भाष्य केलेलं आहे तेही ऐका वाईट वाटते मला आ, के श्रद्धा आहे आणि ते लोक प्रश्न विचारतात की कशाला हा आईकडे जातो बट आय हॅव नो रिग्रेट्स आणि हे hey माझी श्रद्धा आहे आय टू लव्ह माय मदर द मोस्ट आणि त्यानंतर कुठलाही धर्म किंवा कुठलेही लोक कुठलाही समाज नो बडी कॅन स्टॉप मी फ्रॉम मीटिंग माय मदर डेली इन द मॉर्निंग आणि मी करणार अजून करणार जोपर्यंत जिवंत येते तोपर्यंत करणार कोणी मला थांबू शकत नाही त्यामध्ये आणि आय विल डू इट आणि जे प्रकरण वगैरे जे वाद आहे ते लोकांसाठी माझ्या माझ्यासाठी अजिबात नाही आय लव्ह माय मदर आणि जसं सांगितलेलं आहे की वडील हिंदू आय मुस्लिम हे कुठलाही नाही आपल्या संविधान प्रमाणे आपल्या कॉन्स्टिट्युशन उरतो तो त्यांची जात कोणती याचा म्हणून दोन ठिकाणी अपील केले गेले के एक जात पडताळणी समितीला विचारलं गेलं की त्यांची जात वैधता करून घ्या इतकंच काय त्यांचे धंदे बंद करण्याचं काम देखील झालं लोकांच्या पर्सनल गोष्टीवर मागच्या सरकारने फार वार केलेले आहेत खूप प्रचंड वार केलेले आहेत समीर वानखेडेंचं हॉटेल बंद केलं जे आईनं चालू केलेलं होतं वडिलांनी चालवलेलं होतं त्यासोबत त्यांच्या जाती संबंधित जात पडताळणी समितीकडं आणि हायकोर्टामध्ये अपील करण्यात आलं त्या जात पडताळणी समितीनं स्पष्टपणे निर्वाळा दिलाय की ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्मातून मुसलमान धर्मात कधीच प्रवेश केलेला नाहीये त्यामुळं ज्ञानदेव वानखेडे यांची जात हिंदू महार अशीच होते त्यांचं जात प्रमाणपत्र वैध आहे आणि त्याच वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं नवाब मलिक आणि त्यांच्या समर्थकांच्याकडून त्यामुळे ज्ञानदेव वानखेडेंची जात एकदा मुंबईच्या जात पडताळणी समितीनं फायनल केल्यानंतर पित्याची जात आपोआप मुलाला येते आणि त्यानुसार समीर वानखेडे देखील आपल्या पित्याच्या जातीचे होतात अपर्जीवाडा खत्म होणार खोटे आरोप करण्याची जी पद्धत लागू झाली आहे ना ती पद्धत आता बंद झाली पाहिजे मुळात मला एक कळत नाही आपल्या देशामध्ये उठसूट न्यायालयात जाण्याची ही कोणती प्रक्रिया सुरू झालेली आहे जात पडताळणी समितीचा निर्णय असा येईल असं अपेक्षित होतं फारशा अशा नव्हत्या म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून ठेवलेली आहे हे असं झालं की विधानसभेच्या अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार आहेत आणि त्यांनी निर्णय घेण्याच्या आधीच सुप्रीम कोर्टात धाव घेतले गेले निवडणूक आयोगाला चिन्ह कोणाचं पक्ष कोणाचं हे ठरवण्याचा अधिकार आहे पण त्याच्या सुनावणीच्या आधीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली गेली जात पडताळणी समितीला प्रमाणपत्र वैध की अवैध ठरवण्याचा अधिकार आहे त्याच्या निर्णयाच्या अगोदरच हायकोर्टात धाव घेतली गेली हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची आणि प्रकरण लटकून टाकायचं चर्चा करायची वारंवार त्याबाबतचे मुद्दे चर्चेला आणत राहायचे हे नव्यानी आपल्याकडे घडत आहे मुळात ज्या निर्णय घेणाऱ्या अथॉरिटी आहेत ज्यांना अधिकार आहेत त्यांना याबाबतचे निर्णय घेऊ द्या ना अगोदर आणि त्या निर्णयाविषयी सहमती किंवा असहमती असेल तर मग कोर्टाचा दरवाजा ठोठवा पण आपल्याकडे एक नवी पद्धत रूढ झाली आहे ना उठसूट जा कोर्टात प्रकरण लटकून ठेव हो, प्रकरण अशा स्वरूपामध्ये अडकून ठेव हो, की त्यावर चर्चाच करता कामा नाही त्यावर चर्चाच नाही झाली पाहिजे इतक्या चर्चा वेगवेगळ्या स्वरूपाच्या झाल्या पाहिजेत माफ करा इतक्या चर्चा झाल्या पाहिजेत की त्या व्यक्तीच्या विषयी त्या घटनेच्या विषयी लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला पाहिजे जात पडताळणी समिती हीच जात वैधता करणारी समिती आहे आणि त्या समितीचा निर्णय हा अंतिम असतो त्याला न्यायालयात आक्षेप घेता येतो पण त्या तो परफेक्ट असतो आणि तशाच स्वरूपाचा निर्णय या समितीनं घेतलेला आहे मला अजून सांगायचं आहे ही समिती मागच्या सरकारच्याच काळात गठीत करण्यात आलेली होती या नव्या सरकारच्या काळामध्ये नाही मागच्या सरकारच्या काळामध्ये गठीत केलेल्या समितीनं हा निर्णय घेतलाय त्यामुळे याला उगाच राजकीय स्पर्श आणण्याची देखील आवश्यकता नाही आहे समीर वानखेडे हे जातीनं कोण आहेत हे जात पडताळणी समितीनं पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं आहे आणि माझा महत्वाचा मुद्दा हा आहे कि की त्यांची जात कोणती यावरून त्यांनी शोधलेली सत्य किंवा तथ्य बदलत नाहीत मी पुन्हा ते उदाहरण देतोय मकरंद अनासपुरेचा कायद्याचं बोला हा चित्रपट आहे तो म्हणतो माझ्या वकिलीची सनद खरी की खोटी यावरून मी कोर्टात मांडलेले दावे हे सत्य की असत्य ठरत नाहीत माझ्या मांडलेल्या मुद्द्यांना ग्राह्य धरलं जावं आणि माझ्या सनदेविषयीचा वेगळा विचार करण्यात यावा अगदी तसंच आहे समीर वानखेडे जातीने कोण आहेत यापेक्षाही समीर वानखेडेंनी समोर आणलेलं सत्य काय आहे हे नीट समजून घेणं आवश्यक आहे मग त्यांच्या जातीची चर्चा करायला नन या सत्यांना मान्य करून मग मा हरकत नाही त्यातही त्यांची जातीचा मुद्दा आता जात पडताळणी समितीकडून निकाली निघालेला आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर फारशी चर्चा न करता समीर वानखेडेंनी आर्यन प्रकरणात समोर आणलेली सत्य एकदा पडताळून बघणं आवश्यक आहे आणि त्यावरच पुढचा निर्णय घेणं आवश्यक आहे त्यामुळं आता तरी समीर वानखेडेंच्या जातीबाबतचा फर्जीवाडा जो नवाब मलिकाने सुरू केला होता तो थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद